बाळापूरच्या आमदार पुत्रावर सराईत गुन्हेगारांचा हल्ला, संशयित पोलिसांच्या ताब्यात, तपास सुरू. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केलाय. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पृथ्वी देशमुख हा कपड्यांच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्या दरम्यान सराईत गुन्हेगारांकडून पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण झाली आहे. आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले. देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्वजण कृषीनगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळतीये. संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पृथ्वी देशमुख यांच्यावर हल्ला का केला याबाबत तपास सुरू आहे. तर शहरात गुन्हेगारी वाढली असून कायदा सुव्यवस्था नसल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केलाय. महानकरे न्यूजसाठी अमोल ढोके, बाळापूर. ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.